हॅलो एवरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, फाईल ऑपरेशन्स. थोडक्यात आपण म्हणू शकतो की फाईल हँडलिंग युझिंग सी प्लस प्लस लँग्वेज. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉइंटर्स अँड पॉलिमॉर्फिझम हा जो चॅप्टर आहे तो संपवलेला आहे. म्हणजे तिथं आपण वेगवेगळे पॉइंटर जसे सी मध्ये यूज केलेले आहेत, पण ते सी मध्ये काही पॉइंटर्स आपण यूज करू शकत नाही आहे. म्हणजे जसे की पॉइंटर टू ऑब्जेक्ट किंवा पॉइंटर टू डिराइव्ड क्लास किंवा धिस पॉइंटर, हे वेगवेगळे जे पॉइंटर्स आहेत ते आपण बघितलेले. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण पॉलिमॉर्फिझम हा एक महत्वाचा पॉइंट आणि एक नवीन पॉइंट आपण सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये टोटली बघितलेला आहे. ठीक आहे, आणि त्यावरचे एक्झाम्पल्स पण आपण ऍज अ एक्झाम्पल म्हणून बघितलेले. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण फाईल हँडलिंग कसं यूज करायचं आणि आपण ते सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज करून पण फाईल हँडलिंग करू शकतो. तर ठीक आहे, तर बेसिकली आपण बघूया स्ट्रीम म्हणजे काय आणि स्ट्रीमचे क्लासेस कुठले कुठले. ठीक आहे, अ स्ट्रीम रेफर्स टू द स्ट्रीम ऑफ कॅरेक्टर्स दॅट आर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्रोग्राम थ्रेड अँड आयओ. आता इथं प्रोग्राम थ्रेड याचा अर्थ एक छोटासा प्रोग्राम आपण म्हणू शकतो आणि अँड इनपुट अँड आउटपुट म्हणून त्याला काय म्हणले, आयओ. म्हणजे इनपुट आउटपुट म्हणजे काय, समजा एक स्ट्रीम म्हणजे काय, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किंवा इट इज अ बंच ऑफ कॅरेक्टर्स असं आपण म्हणू शकतो. स्ट्रीम इज अ बंच ऑफ कॅरेक्टर्स दॅट आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्रोग्राम टू द अनादर प्रोग्राम बाय युझिंग द आयओ. म्हणजे काय, समजा नंबर ऑफ कॅरेक्टर्स जर आपल्याला एखाद्या प्रोग्रामच्या थ्रू ऍज अ आउटपुट म्हणून पाठवायचे असतील, तर ते आउटपुट स्ट्रीम कुठली असू शकते, एकतर टेक्स्ट फाईल असू शकते, कुठली फाईल असू शकते. ठीक आहे, तर हे आहे स्ट्रीम म्हणजे काय. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रीमचे क्लासेस आहेत, आता ते बघूया. स्ट्रीम क्लासेस इन सी प्लस प्लस आर यूज्ड टू इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स ऑन फाइल्स अँड आयओ डिव्हायसेस. म्हणजे जे आपण स्ट्रीम क्लासेस बघणार आहे त्याचा वापर आपण कुठे करणार आहे, तर ऍज अ इनपुट आणि आउटपुट म्हणून करणार आहे. म्हणजे काय, तर ते इनपुट म्हणजे एखाद्या फाईल वरती किंवा एखाद्या टेक्स्ट फाईल वरती, समजा आपल्याला एखादा डेटा लिहायचा असेल तर त्याला आपण म्हणतो की इनपुट क्लासेस, किंवा एखाद्या फाईल मधला डेटा घेऊन तो आपल्याला समजा आपल्या प्रोग्राम मध्ये आउटपुट म्हणून दाखवायचा असेल तर त्याला आपण काय यूज करतो, आउटपुट क्लासेस यूज करतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण फाईल हँडलिंग वापरतो त्यावेळेला आयओ स्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल आपल्याला वापरावी लागते. आयओ स्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल आपल्याला वापरू, म्हणजे याच्या अगोदर आपण ऑलरेडी आयओ स्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल आपण वापरलेली आहे. ठीक आहे, आता ह्या स्ट्रीम क्लासेस मध्ये जो सगळ्यात बेसिक क्लास आहे तो कुठला आहे, तर आयओएस इनपुट आउटपुट स्ट्रीम. म्हणजे इट इज अ पॅरेंट क्लास ऑफ ऑल द स्ट्रीम क्लासेस विच आर प्रेझेंट इन सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, तर आयओएस हे परत एकदा दोन वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये डिवाइड झालेला आहे. एक आहे तो आय स्ट्रीम आणि दुसरा आहे तो ओ स्ट्रीम. आता आय स्ट्रीम म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की इनपुट स्ट्रीम. ठीक आहे, आणि ओ स्ट्रीम याचा अर्थ होऊ शकतो की आउटपुट स्ट्रीम. आता इनपुट स्ट्रीम कशाला वापरायचा, समजा एखादा डेटा बाहेरच्या एखाद्या टेक्स्ट फाईल मधून तो आपल्याला इनपुट करून आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये जर वापरायचा असेल तर तेव्हा आपण काय वापरावं लागेल, आपल्याला आय स्ट्रीम. ठीक आहे, जर एखादा डेटा प्रोग्राम मधील डेटा किंवा प्रोग्रामच्या थ्रू एखादा डेटा आपल्याला एखाद्या फाईल मध्ये जर स्टोअर करायचा असेल तर आपल्याला कुठला क्लास वापरावा लागेल, ओ स्ट्रीम नावाचा क्लास, म्हणजे आउटपुट स्ट्रीम क्लास वापरावा लागेल. ठीक आहे, परत स्ट्रीमचं आय एफ स्ट्रीम आहे, ओ स्ट्रीमचं परत ओ एफ स्ट्रीम आहे, म्हणजे इनपुट फाईल स्ट्रीम आणि आउटपुट फाईल स्ट्रीम असे परत त्याचे नेक्स्ट भाग पडत. ठीक आहे, तर हे झालं स्ट्रीम क्लासेस. बेसिकली आपल्याला एवढे स्ट्रीम क्लासेस बघायचे.
ठीक आहे। तर आता फाइल ऑपरेशन जे आपण म्हणजे फाइल वरती जे ऑपरेशन करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठले क्लासेस वापरावे लागतील बघा, ते आताच मी बेसिकली सांगितलं की आपल्याला iOS हा बेसिक क्लास आहे, त्याच्यापासून आय स्ट्रीम आहे, ओ स्ट्रीम आहे, परत ओ एस स्ट्रीम आहे, आय एफ स्ट्रीम आहे, किंवा ओ एफ आणि आय एफ हे कसे झाले, दोन्ही ओ एफ हा आउटपुट फाइल स्ट्रीम क्लास झाला, ठीक आहे। आणि आय एफ स्ट्रीम म्हणजे काय, इनपुट फाइल स्ट्रीम। समजा एकाच क्लासच्या थ्रू जर मला दोन्ही ऑपरेशन करायचे असतील, म्हणजे इनपुट सॉरी इनपुट ऑपरेशन पण करायचं असेल आणि आउटपुट ऑपरेशन पण जर करायचं असेल, तर मी एका सिंगल क्लासच्या थ्रू दोन्ही ऑपरेशन मी करू शकतो। तर त्यासाठी कुठला क्लास वापरला जाईल, तर त्यासाठी एफ स्ट्रीम नावाचा क्लास वापरला जाईल। इथं मी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, ओ एफ स्ट्रीम हा जो क्लास आहे, स्ट्रीम क्लास टू राईट ऑन फाइल्स, म्हणजे एखाद्या फाइल मध्ये जर राईट करायचं असेल तर ओ एफ स्ट्रीम वापरावा लागेल, जर एखाद्या फाइल मधून डेटा रीड करायचा असेल तर आय एफ स्ट्रीम वापरावा लागेल। आणि एफ स्ट्रीम कसाठी, समजा मला फाइल मधून रीड पण करायचं आहे आणि फाइल मध्ये राईट पण करायचं असेल, तर ते दोन्हीही मी एकाच स्ट्रीम क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू मी ते दोन्ही ऑपरेशन करू शकतो, ठीक आहे। दीज क्लासेस आर डिराइव्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम द क्लास आय स्ट्रीम ओ एस स्ट्रीम। वी हैव ऑलरेडी यूज द ऑब्जेक्ट हुज टाइप्स आर दीज क्लासेस, म्हणजे काय, आपण ह्याच्या अगोदर पण आपण स्ट्रीम क्लासेसचे ऑब्जेक्ट वापरलेले आहेत ऑलरेडी, बरोबर आहे। म्हणजे सीन जो आपण इनपुट करून घेण्यासाठी किंवा रीड करून घेण्यासाठी जो जे फंक्शन वापरलंय सीन नावाचं, म्हणजे सीन इज अ ऑब्जेक्ट, म्हणजे सीन काय आहे, थोडक्यात एक ऑब्जेक्ट आहे। तर कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, तर आय स्ट्रीम नावाचा जो क्लास आहे त्या आय स्ट्रीम नावाच्या क्लासचा इनबिल्ट ऑब्जेक्ट कुठला आहे, तर सीन आहे। आणि सी आउट हा जो ऑब्जेक्ट आहे तो ओ एस स्ट्रीम नावाचा जो इनबिल्ट स्ट्रीम क्लास आहे त्याचा तो इनबिल्ट ऑब्जेक्ट आहे। म्हणजे सी आउट मध्ये आपण चेंजेस करू शकत नाही किंवा सी इन मध्ये पण चेंजेस करू शकत, कारण ते दोन्ही ऑलरेडी डिफाइंड आहे। कुठल्या क्लास मध्ये, एक आहे आय स्ट्रीम मध्ये आणि दुसरा आहे तो ओ एस स्ट्रीम मध्ये, ठीक आहे। म्हणजे थोडक्यात आपण सी इन आणि सी आउट हे फाईल ऑपरेशन करण्यासाठी पण वापरू शकतो। थोडक्यात काय, जे सी इन आणि सी आउट जे दोन्ही ऑब्जेक्ट आहे, ते दोन्ही ऑब्जेक्ट आपण फाईल शी निगडीत जे इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन असतील त्याच्यासाठी आपण ते वापरू शकतो डायरेक्टली, ठीक आहे। तर एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण, सिंपल एक्झाम्पल बघूया की जिथं आपण इन आणि आउट वापरलेला आहे, गेट आणि पुट्स वापरलेला। आता सिंपल ऑपरेशन, सिंपल एक एक्झाम्पल बघूया, व्हाइट मेन मध्ये काय लिहिले बघा, सी आउट दिस आउटपुट इज प्रिंटेड ऑन स्क्रीन, म्हणजे सी आउट हे कशाला वापरलेलं आहे बघा, पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय बघा, दिस आउटपुट इज प्रिंटेड ऑन स्क्रीन, म्हणजे एका ब्लॅक स्क्रीन वरती जर एखाद टेक्स्ट आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर आपण काय वापरतो, सी आउट वापरतो, बरोबर। मग हे सी आउट हा ओ एफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे, बरोबर, पण आपण फाईल हँडलिंग मध्ये ते वापरत नाहीये, ठीक आहे। सेकंड एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये एक सी आउट वापरलेलं आहे, सी इन वापरलेलं आहे, बरोबर आहे। सी आउट मध्ये मी काय लिहिले बघा, एंटर अ नंबर, एक नंबर एंटर करून घ्या असं प्रिंट केलेलं आहे स्क्रीन वरती। समजा तो नंबर जर एंटर करून घेतला, समजा नंबर असेल 10, तर 10 हा नंबर नम नावाचा जो एन ओ नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये स्टोअर होईल। म्हणजे थोडक्यात सी इन न काय केलंय, रीड केलेला आहे, आणि सी आउट न परत काय केलेला आहे, तो आउट केलेला आहे, म्हणजे काय, प्रिंट केलेला आहे, ठीक आहे। हे झालं इनपुट आउटपुट साठी वापरलेले, हे दोन बघितलेत आपण एक्झाम्पल। आता गेट एस आणि पुट एस नावाचं एक फंक्शन आहे, ते गेट एस आणि पुट एस हे दोन्ही जे फंक्शन आहेत ते फक्त आपण एखादं कॅरेक्टर किंवा एखादं टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी वापरू शकतो। गेट एस आणि पुट एस वापरून आपण एखादं इंटीजर किंवा डबल जे आउटपुट करू शकत नाही, म्हणजे आउटपुट दाखवू शकतो पण ऍज अ
स्ट्रिंग म्हणून ते दाखवू शकतो. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही पुटेस. पुटेस म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो सी आउट इन केस ऑफ स्ट्रिंग. पुटेस ना समजा जर आपल्याला एखादा स्ट्रिंग डिस्प्ले करायची असेल तर पुटेस वापरतात. आणि एखादा स्ट्रिंग किंवा एखादा कॅरेक्टर जर रीड करायचा असेल तर आपण काय वापरतो, गेट एस. म्हणजे थोडक्यात पुटेस आणि गेट एस ओनली युज्ड विथ द स्ट्रिंग ऑर द नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं बेसिक फाईल हँडलिंग युझिंग सी प्लस प्लस लँग्वेज. ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये आपण त्याच्यापेक्षा आपण थोडं डीप बघूया की फाईल हँडलिंग कसं वापरतात आणि त्याच्यावरती प्रोग्राम्स पण आपल्याला बघायला. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.